आज आपण पाहूयात इडली सांबर आणि चटणीची रेसिपी तर यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू तर इथं मी तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी तांदूळ घ्यायचा तर हा मी उकडा तांदूळ स्पेशल इडलीचा तांदूळ असतो तो घेतलेला आहे तीन वाट्या आणि तीन वाटीसाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर अस एक असं प्रमाण घेऊन आपण इडलीचं बॅटरसाठी आता तांदूळ आणि डाळ भिजवून घेऊ तर डाळ एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे टाकायचे त्यामुळं इडली एकदम छान फुगून येते आणि लवकर आपलं पीठ फर्मेंट होतं आणि तीन वाटी तांदूळ घेतलेले आपण ते पण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तीन पाण्याने तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पण एकदम भरपूर पाणी टाकून हे भिजून ठेवायचं पाच ते सात तास भिजून द्यायचे आणि चांगले भिजल्यानंतर आपण आता, आता ते आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे तर त्याआधी हे आता छान भिजलेले आहे आपले तर त्याआधी आपण आता थोडेसे पोहे घेतलेले अर्धी वाटी आणि ते पण भिजू घातले आणि आता हे सगळं तिन्ही साहित्य आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ तर सुरुवातीला सगळी डाळ वाटून घ्यायची डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायची लागल तसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची तर अशी मस्त मऊ पेस्ट झालेली आहे डाळीची तर ती आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यानंतर तांदूळे काढून घेऊ तर, तर सात तास तांदूळ भिजले पाहिजे आणि तांदळामध्ये आपण थोडे थोडे भिजवलेले पोहे पण घालणार आहे आणि असंच करून थोडे पोहे आणि थोडे तांदूळ घालून आपण हे सगळं एकदम पीठ आपण मिक्स करून घेऊ सगळं काढून घेतलेलं आहे मी हे पीठ आणि आता एक सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक बारा ते सतरा तास असंच सत झाकून ठेवणार आहोत आणि किंवा रात्रभर एवढ्या वेळ त्याला भिजल्यानंतरच आपले इडले छान होतात तर आपण आता हे पीठ रात्रभरसाठी भिजून ठेवू हो। तर आता आपण हे दुसऱ्या दिवशी पाहतोय एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे आपलं पीठ छान जाळी आलेली आहे पिठाला पण तर आता आपण हे पीठ थो, थोडंसं मीठ टाकून आपल्याला लागल तसं मीठ टाकायचं दोन चमचे आता आपण इडल्या लावायला घेऊ मी सगळ्यात आधी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून टाकून गरम करायला ठेवायचं आपलं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत इडली पात्राला आपण तेल लावून घेऊ तेल लावल्यानंतर त्यामध्ये आता आपलं हे जे बॅटर आहे ते आपण टाकून देऊ तर थोडं थोडंच भरायचं पूर्ण गच्च नाही भरायचं एक एक करून आपण हे सगळे भांडे भरून घेऊ तर सगळे भांडे भरून घेतल्यानंतर एकावर एक, एक लावून घ्यायचे पाणी गरम झालेलं असल्यावरच लावायचे आणि एकावर एक ठेवल्यानंतर एक झाकण लावून पंधरा मिनिट उ तर आता आपण चटणी कशी बनवायची ते पाहू तर चटणी बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेले म्हणजे नारळ आणि एक हिरवी मिरची तीन चार लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडं मीठ थोडी साखर इडलीसाठी लागणारी चटणी आपली तयार आहे आपलं सांबर बनवायला घेऊ सांबर बनवण्यासाठी मी इथं तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत एक मोठी वाटी भरून तुळ तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ तर या तिन्ही डाळी मिक्स करून आपण सांबर बनवणार आहे तर या तिन्ही डाळींचं सांबर खूप छान लागतं चवही मस्त लागते आणि घट्टही होतं छान होतं त्याचं तर ते आपण ला आता स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने आणि कुकरला लावलेली आहे तर त्यामध्ये आता आपण भाज्या टाकणार आहे आपल्याला ज्या पाहिजे त्या भाज्या आपण टाकू शकतो तर मी एक वाटी भरून हिरवा भोपळ्याचा तुक भोपळ्याचे तुकडे घेतलेले आहे अर्धी वाटी वांगचे काप घेतलेले अर्धा टो तो, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तर हे सगळं टाकून दिलेलं आहे कापून आणि अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा हळद टाकून आपण हे उकडून घेऊ तर आपलं वरण शिजत आहे तोपर्यंत आपण इडल्या पण आपल्या इकडं तयार झालेल्या आहे तर आपले हे वरणाचं वरणाची तयारी करेपर्यंत इडल्या आपल्या होऊन जातात सांबर बनवण्यासाठी आपली डाळ आता कुकरला तीन शिट्ट्यासाठी आपण लावून द्यायची आता लावत होतो आपण तोपर्यंत आपल्या इडल्याही झालेल्या आहे आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि फुगलेल्या झालेल्या आहे तर आपण आता एक चमच्या तेलामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे चिटकत नाही आणि अशा इडल्या काढून घ्यायच्या तर आपली इडली एकदम मस्त सहज निघती आणि एकदम छान जाळीदार इडली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊ एकदम छान मऊ आणि जाळीदार इडली तयार झाली आहे आपली तर आता आपण या इडल्या सगळ्या काढल्यानंतर तोपर्यंत आपलं वरण शिजतं आहे तर आता वरणही आपलं शिजून झालेलं आहे म्हणजेच सांबर तर ते असं घोटून घ्यायचं रवीने घोटल्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आता याला आपण फोडणी करू तर कढईमध्ये तेल दोन चमचे तेल टाकून गरम करून झाल्यानंतर जिरी मोहरी आणि लसणाचे काप टाकलेले आहे ते तडतडल्यानंतर कांदा टाकून घेतला कांदाही चांगला परतल्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी टाकलेली त्यामध्ये किंवा टोमॅटो कापून टाकला तरी पण चालतो तर सगळ्यात पहिले मी त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे चमचा हळद अर्धा चमचा आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट दोन चमचे रंगासाठी त्याने रंग आणि चव छान येते आणि हा सांबर मसाला आहे विकतचा तो दोन ते तीन चमचे टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ तर मीठ आपण डाळ शिजवताना पण थोडं टाकलं होतं म्हणून यामध्ये थोडंच मीठ टाकलेलं आहे तर आता हे छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा साधारण एक चमचाभर गूळ गुल। गुळामुळे आंबट गोड चव मस्त लागते आणि हे सगळं छान परतल्यानंतर त्यामध्ये आपली शिजवलेली डाळ टाकलेली आहे आणि चिंचेचा तुकडा टाकलेला आहे तर तो तुम्हाला आवडत असेल आंबट तर टाका नाहीतर नका ना टाकू तर अशा पद्धतीने आपलं सांबर तयार झालेलं आहे एक उकळी घेऊन द्यायची चांगली तर आपलं हे सांबर आता तयार झालं आहे तर आता आपण इडली सांबर आणि चटणी आपली तयार झालेली आहे तर प्लेट बनवून जर तयार आहे आपलं इडली सांबर आणि चटणी तर मस्त असा साऊथ इंडियन पदार्थ आहे हा आपण जेवणालाही खाऊ शकतो किंवा नाश्त्यालाही खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद